क्वाड्रेटिक इक्वेशन क्वेश्चन नंबर 5, थोडं इंटरॅक्शन नीट होत नाही म्हणा. मी क्वेश्चन वाचतो, लिहितो, मग आपण सॉल्व करू, म्हणजे थोडं डिटेल होईल. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. काय म्हटलं? सम ऑफ रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट. ओके. अँड काय म्हटलं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. काय म्हटलं? फाइंड के. क्वाड्रेटिक इक्वेशन कोणतं दिलेलं आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3. ओके. तर या क्वाड्रेटिक इक्वेशनचं मला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा इथं के. And to find that, we have to use this information. Sum of roots is equals to double their product. तर सगळ्यात पहिल्यांदा मला इथे ए बी सी ची व्हॅल्यू सांगा. ए म्हणजे किती येईल? ए मीन्स कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे? 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? बी मीन्स कोइफिशियंट ऑफ एक्स. कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे? मायनस 4? नाही, मायनस 4k. गॉट इट. अँड राहिलेलं कोण आहे आता? ते आपलं कॉन्स्टंट असेल सी, के प्लस 3. अरे वडी, के व्हेरिएबल नाही हा इथं, म्हणजे के अननोन आहे. ते मला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. पॉईंट क्लिअर. आता मी यूज करतो ही इन्फॉर्मेशन, सम ऑफ रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट्स. सम ऑफ रूट्स म्हणजे सम मीन्स ॲडिशन. कोणाचं ॲडिशन? रूट्स, अल्फा प्लस बीटा. इज मीन्स इज इक्वल टू. डबल देअर प्रोडक्ट, डबल मीन्स 2 प्लस ऑर 2 इंटू, 2 इंटू प्रोडक्ट. इथे प्रोडक्ट कोणाचा? रूट्सचा. सम ऑफ रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स. प्रोडक्ट ऑफ रूट्स काय पडतं? अल्फा बीटा. क्लिअर आहे? ओके, राईट आहे, समजते एवढं. नाव सम ऑफ रूट्सचा फॉर्म्युला, आता इथे नवीन फॉर्म्युला येते. सम ऑफ रूट्स इज कोण आहे? एक्स स्क्वेअर कोइफिशियंट असेल तर हा. तर इथे पाहिजे तर आपण फॉर्म्युला लिहू शकतो डायरेक्ट. इट्स अ मायनस बी बाय ए. प्रोडक्ट ऑफ रूट्स इज सी बाय ए. दिस ए दिस ए कॅन्सल. मायनस बी इज इक्वल्स टू 2c. आर यू गेटिंग दिस वन? हा फॉर्म्युला आहे, सम ऑफ रूट्सचा फॉर्म्युला लर्न करून घ्या. अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय 2a, सॉरी मायनस बी बाय ए, अँड अल्फा इंटू बीटा इट सी बाय ए. मायनस बी इज इक्वल्स टू 2c. अब रिप्लेस करते हैं. मायनस द व्हॅल्यू ऑफ बी इज, हे मायनस इथलं मायनस, बी ची व्हॅल्यू मायनस 4k इज इक्वल्स टू 2 इंटू द व्हॅल्यू ऑफ सी इज के प्लस 3. आय एम डुईंग सम मिस्टेक. मी ते एक चूक करतोय. काय चूक करतोय? हा 2c मल्टिप्लाय आहे. सी म्हणजे कोण आहे? के आहे की के प्लस 3 आहे? के प्लस 3 आहे, म्हणून याला मला इथे ब्रॅकेट लागेल. कळत आहे? शो मायनस मायनस प्लस 4k इज इक्वल्स टू 2ने मल्टिप्लाय करतोय 2k प्लस 6. 2 इंटू के 2k, 2 इंटू 3 6. Now I am shifting this 2k to the left hand side. 4k is equals to, sorry, 4k minus 2k is equals to 6. 2k is equals to 6. K is equals to 6 by 2, that equals to 3. Are you ready? या टाइपचे क्वेश्चन राहतो आहे एक्झामला. काय म्हणलं समजलं? क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3. तर सगळ्यात पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू, इट्स अ कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू मायनस 4k. सी ची व्हॅल्यू के प्लस 3. इन्फॉर्मेशन काय दिली? सम ऑफ रूट्स दॅट इज अल्फा प्लस बीटा इज फॉर इज इक्वल्स टू डबल देअर प्रोडक्ट 2 इंटू अल्फा बीटा. सम ऑफ रूट्स मायनस बी बाय ए. प्रोडक्ट ऑफ रूट्स सी बाय ए. ए कॅन्सल होऊन घेत राहिलं मायनस बी इज इक्वल्स टू 2c. वी आर रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ बी. द व्हॅल्यू ऑफ बी इज मायनस 4k. मायनस 4k, दोन मायनस काय आलं? हा मायनस साईन इथला, बीची व्हॅल्यू मायनस 4k. मायनस मायनस प्लस.
सी सी मीन्स के प्लस थ्री, मोर दॅन वन टर्म असेल तर कंपल्सरी ब्रॅकेटमध्ये घ्या. सी ची व्हॅल्यू के प्लस थ्री आहे, दोन टर्म आहे ब्रॅकेटमध्ये कंपल्सरी घ्या. टू इन या टूने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, टू के प्लस सिक्स. ओके, शिफ्टिंग दिस टू के टू द लेफ्ट हँड साईड, फोर के मायनस टू के, दॅट इज टू के इज इक्वल्स टू सिक्स, के इज इक्वल्स टू थ्री. आर यू गेटिंग? क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर सिक्स. क्वेश्चन नंबर सिक्स में अल्फा और बीटा दिलेला आहे. अल्फा अँड बीटा आर रूट्स. क्वाड्रेटिक इक्वेशन इज वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेवन इज इक्वल्स टू झिरो, अँड दे सेड फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, दो व्हॅल्यू फाइंड आउट करना है. ओके, आता फाइंड आउट कसं करणार? आपण एटपर्यंत नाईनपर्यंत जे आयडेंटिटीज यूज केलं त्याच्या आधारेच मला इथे सिम्प्लिफाय करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं बेसिक काम, एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू काय आहे? इट्स अ कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर, दॅट इज वन. बीची व्हॅल्यू कोइफिशियंट ऑफ वाय, मायनस टू, अँड द कॉन्स्टंट इज मायनस सेवन. आता याच्यावरून आपण फाइंड आउट करूया अल्फा प्लस बीटा. त्याचा फॉर्म्युला आहे मायनस बी बाय ए, मायनस बी बाय ए, दॅट इज मायनस फॉर्म्युल्यातला बीची व्हॅल्यू मायनस टू बाय वन, दॅट इक्वल्स टू प्लस टू. अल्फा इंटू बीटा दॅट इज इक्वल्स टू सी बाय ए, सी का व्हॅल्यू मायनस सेवन, ए का व्हॅल्यू वन, दॅट इज मायनस सेवन. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू कसं काढू? तर याच्यासाठी आपल्याला जुगाड करायचं आहे. काय जुगाड करायचं आहे? आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला माहीत आहे, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा स्क्वेअर प्लस टू अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. तर मला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे या साहेबांना मी इकडे पाठवतो. म्हणजे काय होईल? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस टू अल्फा बीटा इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अरे गुडी, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा हा फॉर्म्युला घेऊ शकतो मी, है ना? दॅट इज अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस टू अल्फा बीटा, राईट आहे? तर अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस टू अल्फा बीटा, या दोघांची व्हॅल्यू मला माहीत आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? टू. टू स्क्वेअर मायनस टू इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे? मायनस सेवन. टू स्क्वेअर इज फोर, मायनस मायनस प्लस, टू इंटू सेवनटीन फोर्टीन, दॅट आन्सर इज एटीन. वॉट इट? समजलं? जसं मी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअरवरून काढलं, तसंच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मी कशावरून काढणार? अल्फा प्लस बीटा होल क्यूब. याचं फॉर्म्युला काही लक्षात आहे का? काय फॉर्म्युला याचा? इट्स अ अल्फा क्यूब प्लस थ्री अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा प्लस बीटा क्यूब. ओके, मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर यांना मी म्हणतो, साहेब तुम्ही या इकडं. तर येथे अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्री अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. गॉट इट? आता इथे सांगा, हा प्लस इकडे आला तर मायनस झाला, हा प्लस इकडे आल्यावर मायनस होईल की नाही ते मायनस होणार नाही, कारण की माझ्या इथं तीनच टर्म आहेत, हे एक टर्म, हे दोन टर्म, हे तीन टर्म. जी टर्म शिफ्ट होते त्याच्या पुढचं साईन बदलते. हे याच्यासोबत इंटूमध्ये आहे म्हणून नाही व्हायला, हे इंटू करा मग शिफ्ट करा मग साईन चेंज होते. ओके, काय बोलतो ते कळत आहे? तर ही व्हॅल्यू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबच्या माझ्याकडे फॉर्म्युला आला. व्हॉट्स दॅट? अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्री अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. माझ्याकडे दोन्ही व्हॅल्यूज आहेत, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टू, दॅट इज टू क्यूब, मायनस थ्री इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू मायनस सेवन, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टू,
अब इसको डायरेक्ट सिंप्लीफाई करते हैं, 2 क्यूब 8 माइनस माइनस प्लस, 3 7 21, 21 2 42, दोनों एडिशन की थी 50। हरी बेटी पॉइंट क्लियर होते हैं। अल्फा प्लस अल्फा स्क्वेयर प्लस बीटा स्क्वेयर ची वैल्यू कसे काढले मी, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेयर चा फॉर्म्युला यूज केला मॉडिफाइड करून, फॉर्म्युला काय बनवला, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा। तेच समजा इथं अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर ची वैल्यू काढा म्हटलं असतं तर त्याला मी अल्फा प्लस बीटा इंटू अल्फा मायनस बीटा आयडेंटिटी यूज केली असती। स्क्वेअर काढायचं असेल तर होल स्क्वेअर घ्यायचं, क्यूब काढायचं तर होल क्यूबचा फॉर्म्युला, हे 8वीतले फॉर्म्युले आहेत। ओके, हे तुम्हाला आता सरांनी कुठून आणलं असं बोलू नका, कृपया जुनेच आहेत, त्याच्यावरून आपण याला मॉडिफाईड करत चाललो, आपल्याला जुन्याला सगळ्याला घेऊन चालावं लागतं, 8वीपासून जे जे फॉर्म्युले आले ते सगळ्यांना। अरे बेटिंग पॉइंट क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 7, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, काय म्हणते ते, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल। आता पहिलं क्वाड्रेटिक इक्वेशन कोणतं आहे, 3y² प्लस के वाय प्लस 12 इज इक्वल्स टू 0, आणि इथेच दुसरं लिहितो मी, सेम कंडिशन आहे त्याची पण, के एक्स एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल्स टू 0। या दोन्ही क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये मला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर बेसिक कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, ए ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची, ए कोण आहे इथं 3, बी कोण आहे, मी असं म्हणल्यावर तुमच्या इंटरनली रिकॉल व्हायला पाहिजे, हु इज बी, बी इज के अँड सी मीन्स 12। नाव रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, इट्स अ कंडिशन ऑफ नेचर ऑफ रूट्स। नेचर ऑफ रूट्सच्या 3 कंडिशन होत्या, एक डी पॉझिटिव, डी नेगेटिव, डी 0। अरे बेटे डी पॉझिटिव्ह होतं, डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह होतं तर रूट्स रियल अँड अनइक्वल होते, डी निगेटिव्ह होतं तर रूट्स नॉट रियल होते, इथं डी इज इक्वल्स टू 0 आहे म्हणजे रूट्स रियल अँड इक्वल, दॅट मीन्स आय हॅव टू टेक दिस कंडिशन डी इज इक्वल्स टू 0। डी मीन्स डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला कोणता, बी स्क्वेअर मायनस 4ac, दॅट शुड बी इक्वल्स टू 0। रेडी, नाव हु इज बी हियर, बी कोण आहे, के, के स्क्वेअर मायनस 4, वैल्यू ऑफ ए इज 3, वैल्यू ऑफ सी इज 12, राइट है। नाउ 4 3 12 द स्क्वेर, 12 × 12 है, मैं मल्टिप्लिकेशन नहीं करते, ये लिखता है का माला के स्क्वेर माइनस 12 स्क्वेर, सेम टर्म का प्रोडक्ट इज नथिंग बट स्क्वेर, क्लियर होते का। आता याला गेल्यानंतर फॉर्मुला कोणता घेणार मी, कोणती आयडेंटिटी सुचतंय का डोक्यात असं काहीतरी, दॅट मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए मायनस बी ए प्लस बी, युझिंग दिस आयडेंटिटी आय एम रायटिंग दिस के मायनस 12 ॲज के मायनस 12 के प्लस 12, क्लिअर, राईट आहे। नो K minus 12, I am writing it as K minus 12 is equals to 0 or K plus 12 is equals to 0, right? तो K ची value काय आली 12 or K ची value minus 12. The value of K is plus minus 12 for which the given quadratic equation has real and equal roots. हे अगर हो तो या क्वाड्रेटिक इक्वेशनला दोन्ही रूट्स रियल अँड इक्वल होते। अरे गुडी, ओके, आता या क्वेश्चनमध्ये ए कोण होईल, ए म्हणजे कोण, स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, आता इथं स्क्वेअर तर दिसत नाही, दिसतंय का, मग
तो इथे पहिल्यांदा काय करावं लागेल, मला सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, मला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल, या के एक्स ने एक्स ला मल्टीप्लाय करावं लागेल आणि या के एक्स ने या टू ला मल्टीप्लाय करावं लागेल. ओके, तर काय होईल, के एक्स इंटू एक्स इज के इंटू टू एक्स होईल की के इंटू एक्स स्क्वेअर होईल, के इंटू एक्स स्क्वेअर. के एक्स इंटू मायनस टू, इट्स अ मायनस टू के एक्स प्लस सिक्स इज इक्वल्स टू झिरो. नाव इट इज इन क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म. हो गया, अब यहाँ पर बोलो ए का वैल्यू क्या होगा, के, बी का वैल्यू माइनस टू के, सी का वैल्यू सिक्स. क्लियर है, समझते हैं, एच वैल्यू के, बी ची वैल्यू माइनस टू के, सी ची वैल्यू सिक्स. तो क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, रूट्स आर रियल एंड इक्वल, कंडीशन कौन सी है, ये वाले. तो डी का वैल्यू कितना होगा, जीरो. कर दे, डी मीन्स डिस्क्रिमिनेंट, दैट्स अ फॉर्मूला, बी स्क्वेयर माइनस फोर ए सी इज इक्वल्स टू जीरो. कौन है बी, माइनस टू के स्क्वेयर माइनस फोर इंटू ए ची वैल्यू के, सी ची वैल्यू सिक्स. ओके, तर इथे मी स्क्वेअर घेतो आहे, मायनस टूचं स्क्वेअर मायनस फोर के स्क्वेअर मायनस ट्वेंटी फोर के इज इक्वल्स टू झिरो. राईट आहे, ओके, समजलं. नाही हो, चूक झाली. काय चूक झाली, सर असून चूक करतायत कशी सर तुमची, काय चूक झाली, इथं मायनस यावं की प्लस यावं, इथं पॉवर किती आहे, टू. स्क्वेअर ऑफ एनी निगेटिव्ह इंटीजर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, किंवा कोण इथे पॉवर केव्हा पण इवन असेल तर आपला आन्सर ऑलवेज काय येणार आहे, पॉझिटिव्ह. तर इथे आन्सर ऑलवेज काय येणार आहे, पॉझिटिव्ह. तर माझा आन्सर आहे इथे सध्या तरी फोर के स्क्वेअर मायनस ट्वेंटी फोर के इज इक्वल्स टू झिरो. आता फोर आणि ट्वेंटी फोर कशाच टेबलमध्ये येतात, फोरच्या. के स्क्वेअर आणि केमधून के कॉमन घेतो आहे, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, फोर निघाला, के स्क्वेअरमधून के निघाला, तर राहिलं के. फोरच्या टेबलमध्ये ट्वेंटी फोर केव्हा येते, सिक्स, हा के कॉमन निघाला, दॅट इज दिस वन. दॅट मीन्स आय एम रायटिंग फोर के इज इक्वल्स टू झिरो ऑर के मायनस सिक्स इज इक्वल्स टू झिरो. ओके, तो के ची वैल्यू क्या होगी, झिरो बाय फोर. किसी भी नंबर को झिरो, किसी झीरो को किसी भी नंबर से डिवाइड करेंगे अदर देन झिरो, तो आंसर क्या आएगा, झिरो, एंड के इज इक्वल्स टू सिक्स. हाल आंसर नाही हो, अजून चुकतं आहे, काय चुकलं, या क्वेश्चनमध्ये चूक सांगावी, कॅडबरी गिफ्ट्स घ्यावी, आन्सर माझं चुकलं. काय चुकलं असेल, इथे जे आहे या क्वेश्चनमध्ये फक्त एकच आन्सर आहे. इथे सध्याला आन्सर किती भेटले, दोन. इथे दोन भेटले, हा हे दोघेही आन्सर आहेत, मान्य आहे. इथे मला दोन आन्सर भेटले, पण इथले दोन आन्सर मला मान्य नाही. का मान्य नाही, क्वाड्रेटिक इक्वेशन आपण जेव्हा शिकलो स्टार्टिंगला, त्याचं स्टँडर्ड फॉर्म होतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, वेअर ए कॉमा बी कॉमा सी ऑल आर बिलॉंग्स टू आर, अँड वन इज स्पेशल थिंग इज दॅट ए शुड नॉट बी इक्वल्स टू झिरो. केव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट झिरो नसते, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए, दॅट ए शुड नॉट बी बिलॉंग्स टू झिरो, बाकी कोणालाही तो ॲक्सेप्ट करतो. तर इथं के, ए म्हणजे कोण आहे, के, तर के ची व्हॅल्यू झिरो हा ॲक्सेप्ट करणार नाही, तर म्हणून मला इथं सोल्युशनमध्ये काय म्हणावं लागेल, तर सोल्युशन इज के इज इक्वल्स टू सिक्स. दिस इज माय आन्सर. कळते, समजलं. या टाईपवर क्वेश्चन असतो हा एक्झाममध्ये, ही आणि याच्या अगोदरचा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढा किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढा, अल्फा रेस टू फोर प्लस बीटा रेस टू फोर पण राहते, ते पुढे असते, समजते.
काही डाऊट काही नाही. ओके थांबू मग आता. प्रॉब्लेम सेट जे आहे त्या प्रॉब्लेम सेटमध्ये बघा पेज नंबर 54, त्या 54 मध्ये क्वेश्चन नंबर 4 सेम या टाईपचा आहे. ओके तर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 याच्या अगोदर जे झालं होतं मागच्या लेक्चरमध्ये त्या टाईपवर सॉल्व करायचं आहे. सम ऑफ फ्रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ फ्रूट्स घेऊन क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. तर तुम्हाला मी हे गिफ्ट देतो आहे. गिफ्ट म्हणजे काय ते घरी करायचे. कोणता क्वेश्चन करायचा आहे? एक तर क्वेश्चन नंबर 3, त्याच्यामध्ये म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे, डीची व्हॅल्यू असंच. इट इज इक्वल टू 0 नाही लिहायचं, फक्त डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 सेम हे जे 2 घेतलं याच्यासारखंच आहे. पेज नंबर 54. ओके क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय बोलतोय तो, 2 रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन, फ्रेम द इक्वेशन. फ्रेम द इक्वेशन मीन्स सम ऑफ रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ रूट्सचा कॉन्सेप्ट घ्यायचा, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. ओके आणि क्वेश्चन नंबर 6 जास्त नाही, 2-2, 3-3 बीट आहे, अर्ध्या तासाचा होमवर्क आहे, जास्तही नाही, अर्धा नाही. आज 15 मिनिट केलं, उद्या 15 मिनिट केलं तरी होत जाते. डिटरमाइंड द नेचर ऑफ रूट्स म्हणजे डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का आहे ते तुम्ही चेक करायचं. याच्यामध्ये माझ्या मते ना सेकंड वन तुम्हाला ऑड जाईल. क्वेश्चन नंबर 6 सेकंड वन जो आहे तो सेकंड वन काय ऑड जाईल ते तुम्ही ट्राय करा. आलं तर वेल अँड गुड, नाही तर आम्ही आहोच. एखादं पुन्हा लाईव्ह सेशन होईल, डाऊट क्लास होईल, त्याच्यामध्ये आपण सांगूया. समजलं तर तुम्हाला काय करायचं आहे घरी, जेवायचं आणि झोपायचं नाही. लॉकडाऊन है हम सबको तो हो गया खतम. तुम्ही म्हणा सर लॉकडाऊन आहे निवांतच. तर क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 मधलं सेकंड वन आलं तर वेल अँड गुड, नाही आलं तर मी त्याचं आन्सर सांगतोय. एवढं घरी ट्राय करायचं. बघा मॅथ्स हे प्रॅक्टिसवर येते. मी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिलं तरी तुम्ही जेव्हापर्यंत ट्राय करणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही, तेव्हापर्यंत ते तुमच्या डोक्यात फिट बसत नाही. हरी गुडी समजतंय. ओके okay?